नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक नुकसान भरपाई दोन हजार बावीसमधील खरीप हंगामासाठीचा एक नवीन जी आर आज पारित झाला आहे जो अगदी तेरा ऑक्टोबर म्हणजे आजचाच नवीन जी आर असून त्या जी आर संदर्भामध्ये नेमकी काय जे आरमध्ये माहिती आहे आपण ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करू आपल्याला विनंती आहे या व्हिडिओला लाईक करून घ्या लगेच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनसुद्धा ऑल करा तर नेमकं या जी आरमध्ये काय म्हणलेलं आहे आपण ते प्रथम समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि मग त्याचा जो काही लाभ होईल तो आपल्याला होणारच आहे तर जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेर पावसाने झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत असा जी आरचा विषय आहे आणि महसूल वन विभागांच्या वतीनं हा जी आर काढला असून आपण तारीख पाहू शकता तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस या रोजी हा जी आर पारित करण्यात आला आहे तर हा अगदी आजचा जी आर आहे शासन निर्णयामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीतून वरील नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमांक दोन येथे नमूद शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण सातशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख त्रेचाळीस हजार रुपये इतका निधी आ, सोबत जोडलेल्या प्रपत्रात जिल्हानिहाय दर्शविल्याप्रमाणे संबंधित विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे अशा पद्धतीनं या जी आरमध्ये आज माहिती दिलेली आहे सोबत एक प्रपत्र सुद्धा जोडले आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रपत्र पाहणार नाही फक्त जी आरमध्ये काय सांगितले किती रक्कम मिळणार आहे आपण मंत्रिमंडळ उपसमितीने घेतले जी आरमध्ये ज्या अनुषंगाने चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागातील शेतीपिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्याची व तशा स्वरूपाचे प्र प्रमाणपत्र सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून घेऊन त्यानंतरच निधी वितरित करण्यात यावा अशा पद्धतीने सुद्धा माहिती देण्यात येईल त्याचबरोबरनं जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय बावीस आठ दोन हजार बावीसनुसार जिरायती पिके बागायती पिके यांना जो काही आपण बा तेरा हजार सव्वीस हजार आणि छत्तीस हजार रुपयाचा वाटपा संदर्भामध्ये जो काही निर्णय घेतला तर त्या निकषानुसारच या लोकांनासुद्धा मदत मिळेल अशी या ज्यामधून माहिती मिळते प्रपत्रामध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत आपण तिची पण माहिती लवकरच घेऊ तर एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार